दौंड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचा एकमेव उमेदवार आमदार राहुल कुल यांनी आपला उमेदवारी अर्ज भाजप या पक्षाकडून दाखल केलाय. आमदार राहुल कुल यांचा फॉर्म भरण्यासाठी महादेव जानकर देखील उपस्थित होते. पुढची बातमी पाहूयात. दर्यापूर मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीसाठी विद्यमान आमदार रमेश बुंदिले आणि सीमाताई सावळे यांच्यात उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच चालली होती आणि विद्यमान आमदार बुंदिले यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी अर्ज त्यांनी दाखलही केला आहे. नामांकन अर्ज दाखल करताना दर्यापूर शहरातून उपविभागीय कार्यालयापर्यंत वाजत गाजत हजारो महिला आणि पुरुषांची रॅली काढत अर्ज दाखल केला आहे. बुंदिले यावेळी म्हणाले, माझ्यावर जो पक्षाने विश्वास दाखवून पुन्हा मला उमेदवारी दिली आणि मी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात केलेल्या कामाची पावती आहे, त्यामुळे पुन्हा मतदारसंघातील राहिलेलं काम करण्यासाठी मला येथील जनता निवडून देईल. मी रमेश जन्मोत्रा बुंदिले, उमेदवार विधानसभा सदस्य दर्यापूर मतदारसंघ. मी माझ्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 1100 कोटीच्या वर निधी या दर्यापूर मतदारसंघात आला. आता जे काही कामं राहिले असतील त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे एक रेल्वेच्या बाबतीत आहे. नदीचं पाणी आपल्या या अंजनगाव दर्यापूर परिसरात आणण्याकरता प्रयत्न करेल.